तुझे सब है पता है ना माँ। छोट्या पडद्यावरून प्रसारित होणारी आई कुठे काय करते ही स्टार प्रवाहवरील मालिका घराघरात लोकप्रिय झालीये। एक धागा तुटल्याने आमच्यातलं नातं तुटेल असं तुम्हाला वाटत असेल ना? आम्ही मनाने कधीच एकमेकांची टीआरपी रेस मध्ये ही मालिका टॉप 5 मध्ये असते। आमच्या नात्याचं तिसरं कोणी वाईट करू शकत नाही, तुम्ही तर नाहीच नाही। मालिकेतील सर्व पात्र आणि ते साकारणारे कलाकार यांच्यावरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात। अचानकच आलीस, एवढा महत्त्वाचा दिवस आणि मी नसते, धावती विजिट झाली तरी चालेल, पण हे लग्न आपण अटेंड करायचं। मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांना देखील प्रेक्षकांचं उदंड प्रेम मिळतंय। एक गोष्ट लक्षात ठेवायची आशुतोष केळकर, तुला आणि अरुंधतीला लग्न करायचं ना, खुशाल करा, काय वाटेल ते करा, लग्नाचे सोहळे करा। अभिनयाबरोबरच मिलिंद सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहेत। विविध विषयांवरील पोस्ट मिलिंद त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर करत असतात। त्यांनी शेअर केलेल्या पोस्टला त्यांचे चाहते भरभरून कमेंट करत त्यांना प्रतिसाद देत असतात। आता देखील मिलिंद यांनी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या आईच्या आठवणींना उजाळा देणारी अत्यंत भावुक अशी पोस्ट शेअर केली आहे। मिलिंद यांनी आईसाठी शेअर केलेल्या या खास पोस्ट बरोबर त्यांनी त्यांच्या आईचे आणि तिच्या बरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत। यावेळी मिलिंद लिहितात की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आज 14 वर्ष पूर्ण झाली माझ्या आईला जाऊन। 2 मार्च 2009 संध्याकाळी 6 वाजता माझी आई गुरुमाई चित्विलासानंद यांचा जप करत करत ती निघून गेली। अफाट श्रद्धा आणि प्रेम, श्रद्धा आणि सबुरी हे तिचं ब्रीदवाक्य होतं। आईविषयी बोलताना मिलिंद पुढे लिहितात की असीम प्रेम, सतत इतरांची सेवा, आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करत राहणं, कोणालाही कधीही दुखावू नये, लोकांची मनं सांभाळावी, भुकेलेल्याला 2 घास खाऊ घालावे, मग तो कोणीही असो, मालक असो, ड्रायव्हर असो किंवा राजा रंक असो, नातेवाईक असो, ओळखीचा असो किंवा अनोळखी असो, अतिथी देवो भव, स्वतः आधी दुसऱ्याचा विचार करावा, प्रेमाशिवाय जगामध्ये दुसरं काहीही महत्वाचं नाही। आईविषयी लिहिताना मिलिंद यांचे शब्द अपुरे पडत होते। मिलिंद यांच्या आईचं निधन होऊन 14 वर्ष लोटली आहेत। तिच्या स्मृतींना उजाळा देणारी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे। अशाच आणखी नवनवीन अपडेटसाठी मराठी कलाविश्वातील ॲक्टर ॲक्ट्रेस यांचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी फॉलो करा आमचं इन्स्टा आणि फेसबुक पेज मराठी व्हायरल स्टार्स। कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। मराठी चित्रपट, नाटक, TV, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स।